उडदाच्या डाळीपासून बनणाऱ्या खूप साऱ्या रेसिपी तुम्ही पाहिलेल्या असतील पण अख्ख्या उड्डापासून बनणारी ही रेसिपी थोडीशी आगळी वेगळी आहे पंजाबी डिश आहे तर तुम्ही नक्की बनवून बघा आणि हा व्हिडिओ माझा लास्टपर्यंत बघा तर ही डिशसुद्धा तुम्हाला नक्की आवडेल नमस्कार मी सुनीता अनोखी चौमध्ये मध्ये सर्वांचा मनापासून खूप खूप स्वागत आज आपण अख्ख्या उडदापासून बनणारी एक वेगळी रेसिपी करणार आहे पंजाबी डिश आहे तर त्याला माकी दाल सुद्धा म्हणतात तुम्ही या रेसिपीला काय नाव देता मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मग वेळ न घालत आपण रेसिपी स्टार्ट करूया माकी दाल बनवण्यासाठी मी ते एक कप अख्खी काळे उडीद आणि अर्धी वाटी राजमा हे दोन्ही मी रात्रभर म्हणजे जवळजवळ आठ तास भिजवून घेतलेले आपल्याला हे कुकरला तर शिजवून घ्यायचे कुकरला शिजवताना अख्खे काळे उडीद आणि राजमा दोन्ही एकत्र एक शिजवून घ्यायचे आणि छान असं मऊसर आपल्याला शिजवून घ्यायचे तर याच्यासोबत मी एक बारीक शिरलेला मध्यम आकाराचा एक कांदा घेतलेला आहे तो सुद्धा आपण याच्यासोबत शिजवून घ्यायचे आहे कारण दाटसरपणा ह्या डाळीला कांद्यामुळे येतो आणि एक चमचा तूप टाकणार आहे आणि त्याच्यामध्ये जेवढं शिजायला पाणी लागेल तेवढं पण पाणी याच्यामध्ये ॲड करणार आहे आता आपण झाकण लावून कुकर बंद करूया आणि याच्या चार ते पाच शिट्ट्या करून घेऊया कुकरला चार ते पाच शिट्टे झालेल्या आहेत मी आता कुकर खोलून पाहते आपण शिजले का ते पाहूया एकदम मौसुदा असं शिजलेलं आहे आपण आता हे शिजलेलं सर्व आपण छान असं घोटून घेऊया म्हणजे दाटसरपणा छान येतो हे घोटून सुद्धा झालेलं आहे एकदम घट्टही आलेलं आहे आपण आता फोडणी देऊन घेऊया गॅसवरती कढई गरम झालेली आहे याच्यामध्ये मी दोन चमचे तूप घेतलेलं आहे पंजाबी डिश आहे तर तूप तर आलंच तूप हे व्यवस्थित असं वितळून द्यायचं आणि तूप वितळलं की त्याच्यामध्ये एक चमचा मी जिरे घेतलेले आहेत जिरे छान असे फुलू द्यायचे तेलामध्ये या चमच्याच्या मापाने मी एक चमचा घेतलेला आहे आणि दोन तेजपत्ता घेतलेले आहेत आणि एक हिरवी मिरची तिखटवाली नाही जी पिवळीवाली हिरवी मिरची आहे त्याचे चार भाग मी करून घेतलेले आहेत आणि एक चमचा अद्रक आणि लसूणची पेस्ट घेतलेली आहे ती व्यवस्थित आता तेलामध्ये छान अशी फ्राय करून घेऊया अद्रका आणि लसूण सुद्धा भाजलेलं आहे इथे मी मोठे दोन कांदे असे बारीक चिरून घेतलेले आहेत हा कांदा सुद्धा ह्या आणि लसूण सोबत छान असा फ्राय झाला पाहिजे एकदम लालसर कलर पण हा कांदा सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचा आहे कांदा सुद्धा एकदम व्यवस्थित भाजून झालेला आहे इथे मी एक चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे ती याची क्रश करून आपण या तेलामध्ये टाकूया म्हणजे छान फ्लेवर ह्या डाळीला येईल आणि एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे आता हे सर्व दोन्ही आपण मिक्स करून घेऊया छान असं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आणि याच्यामध्ये टाकण्यासाठी मी एक मोठा टमाटा एकदम लालसर कलरचा बारीक चिरून घेतलेला आहे तो सुद्धा या तेलामध्ये सॉफ्ट पण असं परतवून घ्यायचा आहे टमाटा सुद्धा आता व्यवस्थित परतवून झालेला आहे याच्यामध्ये आपण आता अर्धा चमचा हळद घेतलेली आहे ती आपण याच्यामध्ये टाकून मिक्स करून घेऊया टमाट्यासोबत हळद सुद्धा आता मिक्स करून झालेली आहे आता आपण याच्यामध्ये लाल तिखट टाकूया मी एक चमचा इथे लाल तिखट घेतलेलं आहे तिखटचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आणि हे सर्व तेलामध्ये छान असं फ्राय करून घेऊया आता या स्टेजला जे आपण कुकरला शिजवलेले काळे उडीद आणि राजमा तर तो आपण या फोडणीमध्ये टाकूया तुम्हाला कितपत रासाचा हवा तेवढं तुम्ही पाणी ॲड करा ॲक्च्युली हे जास्त पातळ नसतं मीडियम कन्सिस्टन्सी असते तर तेवढंच तुम्ही ठेवा मी फक्त याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी ओतलेलं आहे जास्त पाणी ओतलेलं नाही आणि याच्यामध्ये आता चवीनुसार आपण मीठ टाकूया मिठाची जेवढी गरज आहे तेवढंच मीठ टाका आणि मीठ टाकल्यानंतर परत मिक्स करून घेऊन एक छान अशी उकळी येऊ देऊया डाळीलाही आता खळखळून उकळी आलेली आहे आपण एकदा मिक्स करून घेऊया आणि मिक्स करून झालं की याच्यावरती एक झाकण ठेवून एक पाच मिनटं ह्याला लो गॅसवरती शिजू देऊया गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे पाच मिनटानंतर आपण झाकण काढून पाहूया आणि एकदम मिक्स करून पाहूया आपली डाळ कशी झालेली आहे एकदम मस्त झालेली आहे अशी अशा प्रकारे याची कन्सिस्टन्सी पाहिजे आपली डाळ आता तयार झालेली आहे आपण आता गॅस बंद करूया ही तयार झालेली डाळ आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया किती सुंदर डाळ झालेली आहे बघा अशा प्रकारची ही आगळीवेगळी डिश आहे जर तुम्हाला ही आजची रेसिपी माझी आवडली असेल तर छोटीशी प्रतिक्रिया मला कमेंटद्वारा कळवू शकता कारण तुमची छोटीशी कमेंट आम्हा लोकांचं एकदम प्रोत्साहन वाढवत असतं आणि आमच्या कामाची पोचपावती मिळत असते मग हा व्हिडिओ माझा लास्टपर्यंत बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद आपली माकी दाय आता तयार झालेली आहे थोडी आगळी वेगळी डिश आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा आणि मित्रमैत्रिणीमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि तुम्हाला काही आगळ्या वेगळ्या डिश सुचत असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवरती क्लिक करायला विसरू नका कारण जेव्हा मी माझ्या कधी पण व्हिडिओ अपलोड करते तर त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आपण असंच पुन्हा भेटत राहू आगळी वेगळी डिश घेऊन तोपर्यंत गुड बाय